मिरची पिकावरील फळ कूज रोग। हाय हाय मिरची, उफ उफ मिरची। मिरची खाताना असंच काहीस होत असत। मिरची सगळ्यांना पाणी पाजते आणि मिरचीच्या पिकाचे काही रोग शेतकऱ्यांनाही पाणी पाजतात। आता हेच बघा ना, ही आहे फळ कूज, ज्यामुळे मिरची उत्पन्नात खूप घट येते आणि शेतकरी हवालदिल होतात, कारण हा रोग फळ पिकल्यानंतर येतो। यात फळ सडू लागते, त्याच्यावर पाणीदार डाग दिसू लागतात जे लवकरच पसरतात। तुम्हीच सांगा, बिचारी लहानशी मिरची हा 3 ते 4 सेंटीमीटर वार कसा झेलेल? परिणाम स्वरूप हिरवी मिरची गडद लाल किंवा हलक्या भुऱ्या रंगाचे होते, मिरचीवर काळपट चट्टे तयार होतात आणि तुम्ही ह्या चट्ट्यांजवळ बुरशीची लहान लहान बोंडे पाहू शकता। घाबरू नका, फक्त ह्या रोगापासून पीक संरक्षण उपायांवर लक्ष द्यावे। एक गोष्ट पक्की लक्षात ठेवावी, लागवडीसाठी नेहमी रोगमुक्त बियाणं घ्यावं। ज्या भागामध्ये हा रोग जास्त पसरतो त्या ठिकाणी या रोगासाठी प्रतिकारक्षम वाणांची लागवड करावी। भारत सरकारच्या संशोधन संस्थांद्वारे विकसित वाण, उदाहरणार्थ हिसार शक्ती, हिसार विजय, TNU मिरची हायब्रीड, CO1 इत्यादी पैकी वाणांची लागवड करावी। तसेच या बुरशीच्या प्रादुर्भावापासून पीक संरक्षण करण्यासाठी रोपवाटिका आणि शेतामधील पाण्याचा योग्य निचरा करावा। प्रभावी उपायासाठी आहे रासायनिक नियंत्रण। लागवड करण्यापूर्वी बियाण्याला कॅप्टान 2.5 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी। फळकूज रोगाच्या नियंत्रणासाठी मँकोजेब 2.5 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड 3 ग्रॅम किंवा प्रॉपिकोनाझोल 1 मिली किंवा एजॉक्सिस्ट्रोबिन 1 मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात मिसळून 3 वेळा फवारणी करावी। पहिली फवारणी फुले येण्यापूर्वी, दुसरी फळांचा विकास होत असताना, तिसरी फवारणी दुसऱ्या फवारणीच्या 20 दिवसानंतर करावी। शेतकरी बंधूंनो, आपणास विनंती आहे की मिरचीवरील फळकूज या रोगाला घाबरून न जाता अशा प्रकारे सावधानी बाळगावी।